अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती। मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे। वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे। घाव सारे झेलताना, वेदना हळुवार होते। संकटाची कशास भीती, विश्व माझे माझ्याच हाती। अशाच एका उज्ज्वल प्रभाती। पण अंकल मला एक समजत नाही, विश्वास लपून का बसलाय? आम्ही सांगितलंय म्हणून का? आता असं बघ, त्या मिलिंदनं फक्त मायाच्या खुनाची जबाबदारी घेतलेली आहे। सायलीचं काय झालं त्याबद्दल कोणालाच काय माहित नाही। ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आमचं पोर निर्दोष साबितच होणार नाही ना। यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी। होय सर। जर विलंब होत असेल तर ताबडतोब माझ्या कानावर घालायचं। काय? होय सर। तुम्ही फोन केला होता का आमच्या घरी? हो। मग त्या संदर्भात बोलायचं तुमच्याशी। हे बघा, मला जे काय बोलायचं ते मी तुमच्या भावाशी बोललेलो आहे। नाही, त्याचे परिणाम उमटले आमच्या गालावर। रिअली चांगलं झालं की मग। हा मी बोलतो। हे पा, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐकून घ्या। अभ्यंकर साहेबांच्या हाती बहुतेक काहीतरी पुरावा लागलेला आहे। हां, कारण ते खूप खात्रीनं सांगत होते की खरा गुन्हेगार मला कळला आहे आणि दोनच दिवसात तुम्हा सर्वांच्या पुढे तो येईलच। हां नाही, मी सगळ्या गोष्टींवर पाळत ठेवून आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका। हां हां, मी सगळं सांभाळतो, पण तेवढं जरा आपलं पैशाचं म्हटलं तेवढं जरा नाही, बाकी मी आहे हो, चिंता करू नका तू। काय देवदत्त साहेब, तुम्ही सुद्धा ना। चला आता येईल कोणी, मी ठेवतो। ओके ओके, टेक केअर, बाय। काय सावंत साहेब? काय कुठं काय झालं बोलणं देवदत्तशी? मी आणि देवदत्तशी? मी त्याच्याशी कसं बोलेल, काहीतरीच बोलताय तुम्ही पण। सावंत, तुम्ही हे चांगलं करत नाही, त्याचे परिणाम खूप वाईट होतील। ए आवाज खाली कर, डोंट फॉरगेट दॅट आय एम युअर सिनियर। हा बोललो, देवदत्त मनोहरशीच बोललो मी। काय करणार आहेस? कोणी वाकडे करू शकत नाही सावंतच। सावंतच्या केसाला हात लावणारा माणूस अजून जन्मायचा। ठीक आहे, हो बघूया आपण। बघूनच घे। सिनियर म्हणे सर, मेघना बोलते। Thank you.
काटे मागे आम्ही तुम्हाला काही फाइल्स दिल्या त्या काय झाले त्या कामाचं अब साहेब चाललंय काम बघतोय काटे ही असली छापील उत्तर तुम्ही आम्हाला देताय नाही नाही साहेब पण काटे मी खुर्चीवर असेपर्यंत ही सगळी कामं झाली पाहिजे तसं आम्ही वचन देऊन बसलोय लोकांना अहो असं काय बोलताय साहेब तुमची खुर्ची शाबूतच राहणार आहे अहो काटे तो सुरेश पाटील नावाचा भुजंग बसलाय ना आम्हाला दंश करायला तो सुरेश पाटील जर सीएम झाला तर आमची राजकीय कारकीर्द धोक्यात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे हल्ली पाटील साहेबांच्या दिल्लीच्या वाऱ्या पण वाढल्यात साहेब आम्हाला जमिनीत गाडण्याची पूर्ण तयारी चालू आहे सगळं आपल्या मनाप्रमाणे होत होत हव्या तशा चाली होत होत्या अचानक हा शह कसा बसला एकदम कुणास्तोक अहो साहेब आता फक्त शह बसलाय मात बाकी आहे मी म्हणतो डाव अजून आपण उलटवू शकतो अहो काटे पण त्या मैलींना घोळ घातलाय ना सगळा त्यांनी खुनाची कबुली दिली नसती तर सगळं व्यवस्थित झालं असतं अहो साहेब मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो या मिलिंदला उडवा पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नाही माझं नाही नाही काटे आता मिलिंदला उडवलं तर थोडा प्रॉब्लेम होईल मिलिंद संपायला तर हवा पण आपण मात्र अडकता कामा नये आणि हे लवकरात लवकर व्हायला हवं कस अशाच का उज्ज्वल प्रभाती साहेब ते तुम्ही माझ्यावर सोडा मी बघतो काय करायचं ते काय बघणार आहात आपण अहो साहेब तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवा मी बघतो ना करतो ना काम आम्हाला पहिल्यापासूनच राजकारणात यायची इच्छा होती आम्हाला तसं राजकारणाचं बॅकग्राऊंड वगैरे नव्हतं पण आमची इच्छा शक्ती मात्र जबर होती साहेब माहिती आहे मला ते सुरेश पाटील आमचे गुरु त्यांचाच हात धरून आम्ही राजकारणात प्रवेश केला त्यांनीच आम्हाला राजकारणाचे धडे दिले साहेब कल्पना आहे मला पण एका गोष्टीची तुम्हाला कल्पना नाहीये या जागेवर पोहोचण्यासाठी आम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागला अनेक लोकांना पायदळी तुडवून आम्ही मोठे झालोय आणि त्यासाठी आमचे जवळचे रक्ताचे मित्र या सगळ्यांच्या डोक्यावर आम्हाला पाय द्यावा लागला आणि ही सगळी मेहनत आम्ही हारण्यासाठी केलेली नाहीये यशस्वी होण्यासाठी जिथे आम्ही आमच्या गुरुचा गळा कापला तिथे या इतरांचा काय पाडो साहेब मी तुम्हाला शब्द देतो हा काटे जीवात जीव असेपर्यंत तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोचू देणार नाही तुमच्यासाठी काय वाटेल ते करीन मी करायलाच हवं काटे काटे लवकरात लवकर काहीतरी करायला हवं साहेब मी असं करतो या देवदत्ताला मध्ये घालून मिलिंदची भेट घेतो तोच विश्वासला अडकवू शकेल आणि त्याला स्टेटमेंट द्यायला लावतो की विश्वासनच माया प्रधानचा खून केला ही आयडिया बरी आहे काटे तुम्ही घ्या मिलिंदची भेट साहेब बर निघू मी या हॅलो देवदत्त का आम्ही बोलतोय मिलिंदचं काय आम्ही सांगू तसं वागायला तयार होईल तो काय बाहेर पाठवा म्हणतोय आम्ही तर म्हणतोय की त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावं हो हो मी योग्य तेच बोलतोय तिकडे काटे येईल तो तुम्हाला सगळं समजावून सांगेल काय मिलिंद तयार नाही होणार काटे येईल तिकडे तो तुम्हाला सगळं सांगेल मी सांगतोय ना तुम्हाला काटे सगळं व्यवस्थित करेल म्हणून अरे पण मी तुमची नकार घंटा का चालू आहे देवदत्त तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय ते
मी सांगतोय तेच करायचं. काय नाही करणार? तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? माझ्याशी पंगा घेऊन भले भले संपले. स्वतःच्या जीवाची काळजी असेल ना तर गुमान सांगीन ते करायचं. माझ्या जीवावर संपादक झालाय तू हे विसरायचं नाही. चाल ठेव फोन. देवदत्त आता तुझ्याकडे बघायलाच लागेल. चंदू, हे चंदू, चंदू झोपला वाटत. चंदू ये राजा उठ. हे बघ थोडी चहा आणि बिस्किट खाऊन घे, बरं वाटेल. हा उठ रे बाबा. ए चंदू, अरे थोडस खाऊन घे आणि मग झोप. मग कोणी डिस्टर्ब नाही करणार तुला. चंदू फारच गाढ झोप लागलेली दिसते. झोपू दे. बऱ्याच दिवसामध्ये इतका शांत कधी झोपलाच नाही. हे सिंधू सुद्धा बाजारात गेलेली अजून आली नाही. काय करते बाजारात कोण असत? पण जर काहीतरी खाऊन झोपला असत तर फार बरं झालं असत. उठू काय चंदू? चंदू ए राजा, हे बघ थोडस बिस्किट खाऊन घे, बरं वाटेल तुला. हा हे चंदू, चंदू ए चंदू, असा थंड का लागतंय तुझं अंग? चंदू डोळे उघडणार रे बाबा. मला टेन्शन येत रे. मग असं तू चंदू हे चंदू हे सिंधू सिंधू लवकर ही बाजारामध्ये बाबा बलवान हे बलवान लवकर ये बाबा. काय झालं? अरे मामा अंग थंड आहे याच. सगळं थंड काका मारतो तरी हालत नाही. काही नाही हे म्हणजे फार झालं. म्हणजे झालं काय यायला एकदम असं? पण काय मामा माहित नाही मला. मोहिनी बाजारात गेले आता मी काय करू? अरे तू काय करायचं असत? काय करायचं नाही. मी घाबरलो म्हणून तू हात मारली रे बाबा. नाही डॉक्टरला फोन करा तुम्ही. इथं बसून काही उपयोग आहे काय? हे चंदू, चंदू राजा हे चंदू. तरी मी म्हटलं होतं सायली पासून दूर राहा. हे आता झालं नाही? अरे बळवंता तू वेळ बघून तरी बोलायला. अरे वेळ काय? मीच वेळ बघू काय? हे पान तुझ्या समोर घडलं नाही आता. हे सगळं तुला कळतं का? कळी इथे हा मुलगा आता डॉक्टरांना फोन करायला सोडून तू हे काय बोलतो? अरे मी काय बोलू डॉक्टरांशी? मला काय समजतं का डॉक्टरांशी काय बोलायचं? तुम्ही फोन करा डॉक्टरला. हा एक तर ऐकत नाही तुम्ही लोक आणि हे असं करून बसता. मग ओके बस मी जातो. हा पण येडा झाला का काय आता? चंदू, चंदू वाटण्या झाल्या असत्या तर बरं झालं असत. अशाच एका उज्ज्वल प्रभाते. मॅडम, मॅडम, मॅडम. हां काय झालं? मॅडम आपले सावंत साहेबांचं कळलं की नाही? काय झालं? अहो व्हिजिलन्स कमिटीची धाड पडली होती ना, आणि त्यांच्या घरात लई पैसे सापडले. आणि गुन्हेगारांशी कॉन्टॅक्ट असल्याचं मी समजलं. लांब प्रॉपर्टी पण केली होती त्यांनी.
सावंत साहेब भ्रष्टाचारी तो होतेच, पण इतक्या खोलवर भानगडीत रुतलेले असतील आ बाबा बाबा बा, हे माहित नव्हतं बाबा आपल्याला. अहो सस्पेंड झाले ना ते. माहिती आहे मला. तुम्हाला कसं काय माहित? कांबळी कधी ना कधी हे होणारच होतं. कुठलाही गुन्हेगार कायद्याच्या डोळ्यात फार काळ धूळ फेकू शकत नाही. सावंत साहेबांना तुमच्या चांगली अद्दल घडली. नाही पण हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं मॅडम? येते मी. आओ. बाबा बाबा बाबा, म्हणजे आमच्या मॅडम मी सावंत साहेबांना. वा मॅडम वा, देव पावला रे बाबा. चालत्या आता भोग आपल्या कर्माची फळ. मॅडम मी बी आलो. डॉक्टर नेमकं काय झालंय हो चंदूला? त्यांना मी तपासलंय, तसं काही फार गंभीर नाही. मी औषधं लिहून देतो, ती तुम्ही घेऊन या. सिंधू सुद्धा नेमके कुठं? येईल ना येईल ना, एकदम काळजी करू नको. थोडा शांत हो बरं तू आता, एकदम एकदम शांत. डॉक्टर साहेब आले म्हणजे तर काहीतरी करतील. मला एक सांगा की काय म्हणजे नेमकं काय? याआधी त्यांना कधी असं झालं होतं का? नाही हो, बस काही दिवस खाण्यापिण्याचे मात्र खूप आबाळ चालले, म्हणजे खातच नाही काही, त्यामुळेच त्यांचं बीपी लो झालेलं आहे. औषध मात्र ते ताबडतोब घेऊन या आणि त्यांना द्या, मग फरक पडेल. जा बाबा बळवंत, पटकन औषध आण. फार काळजी करण्यासारखं खरंच काही नाही आहे ना, बघूया. अरे मी तुला सांगितलं औषध ताबडतोब आण म्हणून. पैसे पैसे पाहिजे ना त्याला औषधाला. घे पैसे आणि ताबडतोब औषध घेऊन ये. एवढ्यात होईल ना? तुझं लग्न सुद्धा होईल याच्यात, तू जा आता लवकर. नाही गडबड आहे ना. अरे जा ना. सॉरी सॉरी माझं ना सॉरी. मला एक सांगा, खरंच काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? नाही आहे आनंदराव, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतोय. तुम्ही काही काळजी करू नका, ते व्यवस्थित होते. ओके काळजी घ्या. नमस्कार साहेब. जरा काम होतं तुमच्याकडं. किंवा आता मला बोलायला वेळ नाही, नंतर भेटा तुम्ही. नाही जास्त वेळ घेणार नाही साहेब, एक 5-10 मिनिटं फक्त. तीही नाही आहेत माझ्याकडे, आता मंत्रालयात जायचं आहे, साहेबांची मीटिंग आहे आता. प्लीज साहेब. अरे एकदा सांगितलं तर कळत नाही का तुम्हाला? काय करू साहेब, परिस्थिती तशी आली आहे आणि तुमच्यामुळेच तर आली आहे ना. आमच्यामुळे? मग डोकं ठिकाणार आहे ना तुमचं. चला उगाच खोळंबा करू नका माझं. साहेब असं कुत्र्यासारखं हाडतोड काय करताय? माझी पण इज्जत आहे काय? इज्जत? नोकरी गेली तुमची, आता गल्लीतलं कुत्रं पण विचारणार नाही तुम्हाला. तुमच्यामुळेच आली ना ही वेळ. आमच्यामुळे? आमचा काय संबंध बाबा? काय संबंध? अहो साहेब तुमचंच तर काम करत होतो ना. हे बघा, तुम्ही देवदत्ताचं काम करत होता. नाही साहेब, देवदत्त तुमचं काम करत होते, म्हणजे मी पर्याय ना तुमचंच काम करत होतो. हे बघा, तुम्हाला जे काय बोलायचं ना ते देवदत्ताशी बोला. हो साहेब, हो हो निघतोय निघतोय. हो साहेबांचा फोन होता, मला निघायला हवा. साहेब थोडे पैसे हवे होते मला. ते देवदत्ताकडून घ्या. त्यांनीच इकडे पाठवले साहेब. देवदत्ताच्या तुमच्यासारख्या फुकट्या लोकांना काय आम्ही पोसायला आश्रम उघडला काय? ओ साहेब तोंड सांभाळून बोला. ए भीक मागायला आलास ना, मग तसा वाग ना. पायचाट माझे, मग विचार करतो मी तुझा. ओ साहेब मी भिकारी नाही आहे. बरोबर, भिकाऱ्यांचा दर्जा तुमच्यापेक्षाही वरचा असतो. त्यांना सिग्नलवर उभं राहून भीक मागावी लागते, ऊन थंडी वारा पाऊस यांची पर्वा न करता. घाम गाळावं लागतो, रक्त आटवावं लागतं, तेव्हा कुठे 4 पैसे मिळतात.
ही केस किती महत्त्वाची आहे आणि आज आपण त्या गुन्हेगाराला पकडायला चाललोय म्हणून अभ्यंकर सरांनी सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलं आणि तुम्हाला घरी जायचं सुचतंय. नाही सॉरी मॅडम, चुकलंच माझं. आम्ही शक्यतो सगळे प्रयत्न करतो, बाकी गॉड इज ग्रेट. पण आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. मी तुमच्या भावना समजू शकते मॅडम. म्हणजे चंदूला नेमकं काय? बळवान मॅडम, तुमच्या बाबांचा फोन आहे. हॅलो बाबा. हो बाबा, इथेही इमर्जन्सी आहे. अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना